हलकी कुठं वाजना हे तुमचं पंढरीचं खाट मला कवा सांगितलं की घरी मी तुमच्या देवाला सांगितलं संपंडला कवा म्हणलं देवाला सांगितलं आता मग कसं कसं जमायचं कसं कसं म्हणजे हे सगळं ठेवायचं नाही आमच्यासोबत पंढरपूरला यायला पाहिजे कसं ना हो मी भंडारा लावला मग आणि तुम्ही भंडारा जाणार मला तुमचा बुक्का लावा पाहिजे होय बरोबर आहे की भंडारा जाऊन बुक्क्याचं जमल मग काय करणार आता आता काय आलं तुम्ही आग्रह करता म्हणल्यावर आता सगळी पंढरी सोय आहे ना व्यवस्थित सोय आहे कसली पाहिजे तुम्हाला आमचा अजा विचार जायची तेव्हा म्हणजे दांडगी पंढरपुरात घाण घाण अशी रिंगण मारते ती त्यात बसते आता सगळं काय नाही सगळं स्वच्छता आहे तिकडं आता सगळं आहे ना सगळं व्यवस्थित आहे सगळं मागच्या वेळेला मी गेलो काय सांगायचं वहिनी काय झालं दांडगी गडबड माझी काय याची तांबऱ्याला 10 रुपयाला पाणी असं आता तसं काय नाही आणि कवा परत आणून देते वाट बघत बसायची शेतात बांधत आता चांगलं म्हणून म्हणजे व्यवस्था आहे तुमची बुक्का पुसा भांडारा पुसा बुक्का लावायचा चालते की पडळी पिढी द्याय सोडून मिरसणी व्हायची का हे सगळे बाकी पंढरपूरला पंढरपूरलाच की पंढरपूरला होय 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 माणसाची मी कस चाला वसंत माणसं पाहिजेत नवीन वहिनी आल्या झाली वहिनी तुम्ही पंढरला मला काय कटाळ येत नाही पंढर का फुडाने जाऊया वहिनी आमदार मी नवीन पंढरपूरला यावोय होय काय झालं ते मला जरा ऐकाय मिळाले काय जनाबाईची वाकाळ कुठं आहे म्हणते ते बी बघायचं काय बघाय आणि तिचा तवा आहे ना सगळं बघायचं सगळं दाखवत तुम्हाला हा आहे ना आणि गोपाळापूर अरे बाबा अहोबरे लय खाता आहे ते पाहिजे सगळं सगळं दाखविणार भाऊजी तुम्हाला अहो सगळं पाहिजे अहो भाऊजी हे काय घेऊन आलायचं आहे हे काय हे वहिनी नुसतं हातरायचं आणि अंगावर अंगावर काय कुणाची अगदी शिराय असं काय म्हणाल कसं नव आकाही दिंडी कुणाची दिंडी आपलीच आहे मग त्या दिंडीतली माणसं कुणाची सगळे आपलीच म्हणायची आता मग मी कुणाचा शिकाय प्यायचं पाणी बर मोठीच आणले की बाटली मला जरा जास्त लागते नाही गरम करून म्हणून करून पितो आणि पाठी माग आहे ते पाठी माग वापरायचं पाणी असं झालं काय झालं ही बाजू पुढे दिसत आता तसं काय करू नकोस काय म्हणून आता धरलंच नाही तर काय हे पाहिजे पाणी माग वापरायचं पाणी चांगले तयारी ना आणायचं बघा यात खडूळ जरी असलं अहो भाऊजी कडे या काय झालं काय झालं मध्ये आपासनी भरण होत होय आता पंढरपूरला आल्या जरा विचारपूस करा त्यांची आबा आली काय झालं आता झालेत की बरं आता पंढरपूरला आल्या का हो 20-25 रुपये वाचलं त्याने कसं काय आता आबा बघायला म्हणजे पुडा घ्या पाहिजे न्याय पाहिजे होता एकांतर पाव घ्या पाहिजे अहो न्याय पाहिजे होता तर आता काय फुकटच्या फुकट बघायला विचारा विचार आबा काय रे मधू याला ना काय झाले आता बरं झालेत की तापा बांधला तापा हायस बरा आता काय काळजी करू नकोस आता दिसतोच बरा म्हणजे श्याण्या तुला बरं नाही असं समजलं
बर काय सांगायचं गावातली कुत्रीनी कुत्री रडायला लागली मी ओळखला आता काय आबा गावाला येत नाही आता आबा पंची का गेच्या फुलाव काय खायची बडबडाय समाकाच बसलं आबाचं पोरग कॉलपत कामाव नाही की म्हणजे फुलापाशीच राहायला आहे मग काय झालं आबाला इकडे आणतात का तिकडे फुले फुले म्हणा तिकडे नेत्यात का काय की मला वाटलं आबा कवा आला इकडे आलंच पाहिण्याचं काय मला लोक म्हणायची आबाला ऍडमिट केलाय ऍडमिट केलाय आबाला माग पिशवी लावली या पुढे पिशवी लावली सलाई म्हणा अशी पिशवी धरून सगळ्या दवाखान्यात अहो भाऊजी रक्त मी लई चढवले आबासने बघा तर काय कशाला खर्चात पटला अरे मग काय केलं पाहिजे होत जायाच्या खटक्याच्या दुकानात दोन खाटे काय डोकं फिरलंय तुमचं मार्कल माणूस आहे नव्हतं कधी करायचं तुला का मग तुला खेकड्याचा रगात पाहिजे आता काय काळजी करू नको बरं झालं बाबा डॉक्टरने काय गोळ्या बिळ्या काय दिल्यात का नाही दिले की आणले संघ दिल्यात ना गोळ्या खायच्या टायमाच्या टायमाला गोळ्या खायच्या पाणी प्यायचं आणि तासभर रवत करायचं अरे विश्रांती म्हण आता तेच म्हणतो गोळ्या खाली उतराय नको होय हो तेवढा होता परवा साहेब गोळींचा तर सगळे व्यवस्थित आता हे कर आबा तो पाठीमागला फोन आहे अरे आपल्याकडे ती भाभी नाही तीच सल्ल्या येऊ तुला घालवाय आले वे पंढरपूरला येतो पंढरपूरला या लागले का कुणाची जत्रा आहे अरे वारे आई त्याचं नाव मला वाटलं ह्याला घेतलं पंढरीला आले आबा हे या लागलंय पंढरीला पण मला जरा हिची शंका येते असं काय वाटतंय तुला हे तुमचा मिरजत खुळांबा करणार काय रे भाऊ बंद जास्त आहे अरे ते काय करतात आपल्याला काय करणार नाही तुला पंढरीला लावून देणार आणि ह्याला इजापूरचा गोल घुमट बघायला लावून देणार असं काय होणार नाही बघा बाबा मी सांगायचं काम करतो अरे मग तू स्वतः विचार विचारावा की इस्लाम अलैकुम सलाम आजा आजा तेरे परडे ते शरडे वरडे अरे काय झालं काय काय म्हणजे काय झालं काय एवढं खरं झालं तो एक टाक म्हणजे काय चांगलं झालं तेवढं आया है पंढर निको पंढर मी कुठ पाहुणे है क्या त्यांचं कुठलं पाहुणं असतील लाडू पंचित लाडू पंचित लाडू लाडू पंचित काय म्हणाले लाडू पंचित हे काय म्हणायचं बेसन लाडू म्हणताय बेसन लाडू बेसन लाडू आणि लाडू कळा
काय म्हणाले? लाडू पाळा. मला काही कळलं नाही रे. तुम्ही नाही पाळा लाडू कळला. कळाल की? हा का रे? अरे शेजारी आहे माझा. ते कळीचा लाडू म्हणते. ते बरोबर आहे की? बिंदी आहे. काय काय नाही काय म्हणाले? इथंच म्हणाले वाटत. कानुल 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 मे सारा डाले की नाही आणि चिखली. हा चिखली काय म्हणते? चिखली चकली. चकली चकली नाही बोलले का? अरे अरे विठ्ठल माऊली म्हणते ते. हा मला वाटलं का इथं लावली. अरे वेरे माधू, अरे तू एकटाच आलायस? अरे ती वरच्या गली ती जाणार येणार होती. राम कृष्ण राम कृष्ण. अरे ते दिंडीचे सेवक रे चोपदार म्हणतात त्यांना. तुमच्या सगळ्यांची सोय करणार. सगळ्यांची सेवा करणार. हा सेवा करणार. काय लागेल ते सगळं देणार. झालं मला बी तंबाखू मळून त्याला मागे. अरे तंबाखू मळाय माणसं असते बर. चहा पाणी वगैरे तुम्हाला देणार. सगळं काही देणार. औष आले की का? अरे मग औष ओव्या ऐकल्यास काय तू? आबा औच्या ओव्या ऐकाय तरी सुद्धा मी आलो इथं. तर काय या 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 राम कृष्ण बाई अरे घरात जात राहिलं नाही. ओव्या तर कुठं राहते आई अशी म्हणत होती. आम्ही बारक बारक असायचं आणि ती जात्यावर ओवी गायची. कुठली ओवी म्हणत होती? बाई पाऊस Yeah.
आतला असं ओव्या ऐकायला मिळतात काय? म्हणून आपण ही परंपरा आपण पुढे न्यायची आपण. होय होय. की ओवी म्हणजे काय ही लोकांना आपण पटवून द्यायचं. ठीक आहे ठीक आहे. आबा सगळे आलीत का आता? सगळे आलीत की? अरे तू वर्ष कधी जण येणार होते कसला धुमडा? अरे मग धुमडा कसला? भजनाचा. परवा तशी सुताराच्या परड्यात जणाचं भजन परड्यात तिने गोटा बांधला नाही. अगं जणा भजन काय म्हणते? काय म्हणते? मी असा बसला आमच्या खाटावर पडलो तो आणि जणा भजन म्हणाय चालू केलं. काय भजन म्हटलं? बस माऊली बस माऊली इकडे या. अरे असं का? अरे तू चुकी शब्द म्हटलास. हा बोलायचं नाही. होय. अरे असं नाही माझ चुकी केलीस म्हणून त्यांनी मारलं तुला. अगं मामा काय म्हणते काय जनाबाई भजन चाललं का नाही? तेव्हा मी एकच एक इट्टाबाई पर्यंत आला होतो. तिथनं बरं काय झालं मला डोळा लागला. अरे 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 मग तुझी काय चुकी असणार? माझ्या बच्चीनं काय म्हणलं मला कसं करणार? म्हटलं एक एक विठाबाई माझे पंढरीचे आहे. तुम्ही कसं म्हणलं येग येग माझी आई माझे पंढरीची आहे पण माझी पाचणीची आई आहे. सगळीची आई आहे. असू दे असू दे. ए तू एक काम कर आता तू सगळा भोजन ट्रॅक्टरमध्ये ठेव. जाणाऱ्या घरला जाऊन जाणार बोलणार ना आम्ही पुढे जातो. ठीक आहे ठीक आहे. राम कृष्ण कुठे गेला असेल? अरे कुठं आहेस? अरे कुठं आहेस? अरे काय झालं? काय काय झालं? जरा खालवर. अरे बरं झालं काय? रात्री कवा छानण्याची मशी आली. अगं ए माधव. अरे त्या मशीचा ह्या दिंडीचा काय संबंध आहे काय? अगं मस येऊन दे दुसरा भाऊ झालाय त्यांच्या घरात. काय झालं म्हणजे तुला काय माहित नाही? बरोबर झालं काय? काय झालं तुम्हाला रोजी माहित नाही? काय झालं? दांडग काम झालं. अरे काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? दांडग काम झालंय. काय हो आबा एरकाला पिटी ठेवलंय. तुझं काय डोकं बी का फिरलं का काय रे? अरे अरे एरकाला कोण पिटी ठेवतील काय? मी जंगाला बोलवायला गेलो त्यांच्या दारात बायका बोलायला त्या पिटी ठेवले. अव भाऊजी अव धार काढून दूध पिटी ठेवला असत. त्यांच्या घरात पोकळे आहेत. त्यायला तरी बी माझ्या मनात आलत एरकाच पाय पिटीत मावलं कसं? तुला कसं कळालं नाही? आमची गणेशची मशी आमची गेली रुडको उभारायचो आणि ह्यांचं रुडको म्हणलं माझं बसलं कसं काय? मी गेलो काय बर मग ज्यांना बसले धारेला आणि तो बसलाय फुडिया. कुणाच्या? मशीच्या. तर काय एडकाच्या बसल? असं 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 बर मग ज्यांना काय म्हणतो माहिती काय? काय पंढरीला जातीस हो. मग ज्यांना काय म्हटली? ज्यांना ती म्हणती हो
असं काय दाराला बसली की म्हणजे आपण करीत नाही खरं बरोबर आहे की तिचा नवरा काय म्हणता काय जाणार असलीस तर तू पंढरीला जा बर पण उद्यापासून आमची रात्रीची पाण्याची पाळी हाय अरे बरोबर आहे शेत जास्त आहे मला काय एकट्याला पाणी पाजाय धाडी शिवीत नाही बर तवा तुमच्या दिंडीतला योग मोठा माणूस कोण बी माझ्या बशी ठेवा बर आणि जनाला पंढरीला अरे आता ह्या दिंडीच कोण जायचं आता मोठा माणूस कोण तुझ्या शिवार कोण अरे मला या म्हातारपणे जमत काय जमाय काय झालंय नुसता कट्टा गोडायचा पाणी अरे माझं मला चालाय विनात आलंय चालाय विनाय मग पंढरीला झालंय आलायचं पांडुरंगाची कृपा होय ते मी बरोबर आहे पांडुरंग मिरजा दहावीला म्हणजे तुला कळायचा भाऊजी बघा त्या म्हातार माणसाला रात्रीचं पाणी पाजा पाठवा राहायचा त्याच्यापेक्षा तुम्हीच थांबा की मी थांबू थांबा थांबा हा त्याचा ऊस पाक वाळून खडखड नका कवा नाही ते पंढरीला या लागलो हे मधू तुमच्यामुळे माझा यल्लामा कॅन्सल झाला तिकडे जायचं नसते आता अरे असू दे काय तरी या पर्याय काढूया आपण अहो काय करायचं मग अरे वारीला निघालो यांनी बघा काय बाकी जातात वारी ठेवतात खुरपजे पहिलं पाणी द्या काय काळजी करायचं काम नाही तुझ्या वाड्यात दुसरी माणसं आहे बरोबर एखादा जनाकाच्या नवऱ्यावर पाण्याकडे पाठवा जनाकाला घेऊन जावायचे की तर काय अरे मग जना इथे बोलून घे आपण तुम्ही आबा जनाला हाक मारा ना तर काय हे जना 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 मोडला कना काय झालं रे काय झालं अरे येईल ते घ्या असू दे काय इष्टीची कलर भारी केला काय इष्ट्याच नव्हे काल बरी भाऊजी तुम्ही अनेक उचित मला डोकं फिरून बघा आधी चिन्ह कळवलं तुम्ही स्त्री तर पुरवत आले आम्हाला आबा ही रात्री आमच्या घरात आली हा आणि आमच्या ह्याच काय नक्की माहिती काय तुमच्या बायकोला मला पंढरीला लावत पंढरीला अगं काय चुकलं तिथे काय चुकलं काय काय चुकलं रोजच्या नुसता भांडाचा तुमडा तुमडा चालाय घरात काय झालं काय कशासाठी अरे तुझं काय डोकं फिरलंय काय अरे बारा जनावर तिची जीवावर आहे धारा काढत असेल वरण टाकत असेल शेण काढत असेल मला काय वाटलं वाटू पाठीमाग जागा पाठीमाग चला तुझ्या घरच्या सगळ्यांना समजावून सांगतो तू पंढरपुरच उगीच तुम्ही म्हणाला सा मी पंढरीला येईल खरं माझ्या तर मनात यायचं नाही हा पंढरीला असं म्हणू नको जाणार जन्माला एवढे एक वेळा पंढरीला जा तू काय काळजी कर नको घरातल्या सगळ्यांना समजावून सांगतो तू चल पंढरपूरला काय झाला ने काय झालं तुमच्या गडकाल जरा ताकीद करा अरे गडकाल करायची काय झालं एवढं आहे तुमचं नवऱ्या संघ मी बोलतो उभारलो पण छटाक सगळा पैसे सगळं काय फुलात कशाला उभारला असेल की एवढं एवढं काय झालं जरा मोठं झालं काय सगळी तुझ्या घराच्या सगळ्यांना समजा सांगतो तू म्हणलं गुणाच त्या टाकत Yeah.
कुठे जयशंकर आले अजून भरपूर अकरा आहे काय झालं का सगळं भाऊ त्यात असतात त्यात होय काय करायचं म्हणतोस अरे सगळे बसायचं मध्यात आता मी केवढा मोठा जागा आहे बघ सगळी इथं बसते आज इथं बसाय तुला चालते मला चालते मग चालून चालून जमल्या विश्रांतीसाठी जागा मागायला नाही तर तुम्हाला काय वाटलं झाला हे पुष्प कसली माहित आहे काय तुला कसली आहे ती हे तुळशी वृंदाव ना तुळशी वृंदाव तुळशी या तुळशीच्या बागा पहिली पंगत कुणाची आहे पहिली मानाची पंगत माधू भाऊजींची असते की ए माधू अरे पहिली पंगत तुझी आहे मला भूक नाही
तुला ना होती दिंडीला जेवण पहिलं तुझा अरे असं नाही तुझ्या आजा वडिलापासून चालत आहे रीत आहे सर हॉटेल आज आपली दिंडी हॉटेल ऐकून घ्या नाही म्हणणार नाही हॉटेल जेवायचं सांगतो ऐका हॉटेलात जेवायचं घुमडा पाडून टाकायचं कांदा खायचा त्याचं जे मागलं देतात हो आधी कांदा लिंदा लिंबू हे देत्या रोट्या बेटा का मागायच्या का नाही भाजा नको तिने मागायला गेल्या बोबड्या वहिनी तुम्ही का बसा अबा ते हॉटेल दिसलं काय हॉटेल गारवा गारवा चांगलाय बारीक अक्षरात काय लिहिले मला दिसत नाही ते बारकी अक्षरात काय लिहिले माहितीये का येथे आवा भाऊजी अभि ते लय महाग आहे वाटत कशावर वहिनी कवा आलताच हा अव 120 रुपये ताठ आहे ना ताट घराकडे आणायचा ताट आपल्याला असते कापडावीच वाटते काय लिहिले बघितलं सकाळचे काय लिहिले येथे शाकाहारी मांसाहारी लिहिले लिहिले शाकाहारी मांसाहारी बारा माणस घेऊन येणाऱ्या अरे असं काय लिहिले ते गिरा पोळीच्या आता तुम्ही 10-12 जण आहे तुम्हाला जेवण कोण द्यावं लागलं हॉटेलला दिलं तिथं हे सांगायचं मी जेवण म्हणून तिने बी कसं केलं 10-12 माणसं घेऊन येणाऱ्या अंडा घरी फेरे तुझं काय डोकं बिकं फिरलंय काय रे पंढरपूरच्या हॉटेल असं काय खायचं सकाळ आंघोळ करूया सगळी वाटेल म्हणले ती तू जर असं करशील तुझं जेवण आहे ना पाक काय असेल सखो काय आणलंय मी भरलं अंगाणलंय बघा बरं केलीस बाई चांगलं काम केलंय काय झालं अरे मला राहू दे तुम्हाला जाते का नाही आवाज भाऊजी त्याशी राहू दे तुम्हाला चालतंय का नाही आता भरलं वांग म्हणजे आणि आणलंय काय आता भरलं वांग म्हणजे आणि काय आणायचं सांगा बरं आवा 50 बच्चा ते घेऊन आली आता एवढ्या कशाला आबा अगा 25 एका पेटात हिला लागला अरे पण राहिलेल्या 25 काय करायच्या चालो तू काय आणले अरे बाबा करडा बाकी तू काम चांगलं केलं 15 दिवस चालले बाकीच्यानी कुणी काय आणलं बघू नको त्या सद्याने काय आणले बघू अरे एक खरच काय हुआ
नहीं बुलती गई इतने में क्या हुई काय झालं इतना कंजेशन आ गई गई अरे झालं काय मग काय लेंज कट हुई अगो भाई बर मग मग जरा भाई पुढे जाके ढकल लिया ढकल लिया तो एक कांडी आई बर झालं भाई ना बर एक कांडी आई हमारी उसमें बात हुई और काय वो कह रही थी मेरे छोरा कैसा है भाई बोला छोरा अच्छा है बर वो परसों लड़की देखने गया था जो ये कुनी कर शादी तोड़ना है ना उदा चांगला काय की मत ओ हुपरी के पास रहता है ना काय की उधर हो वो ससुर भी बहुत अच्छा है काय सकतो उसका कापर का मां मां है मां हां खटाम कुटुम खटाम हां हां लड़का उसको पसंद है हां लड़की भी उसको पसंद है बस चांगला काय की मत तुमको लड़की पसंद है हाय ते के अच्छे से देखी ना नहीं मैं चित्र में देखा होगा अच्छी तरह से बताओ फोटो में देखा हाँ लड़की पसंद है नहीं तो तलाक दे दो अरे भूल दे तेरे आदि कबूल कबूल भूल दे तेरे आदि हाँ अभी लेकिन घरिया ना दो बार कबूल कबूल बोल एक बार उधार क्या क्या है संतरे को आया है खिचड़ी के मामा है ना उसका ओए है है उसका गोलमे का मकान है तू गोलमा लाया तेरा गोलमा मेरा कांदा और अबा का त्याल अरे काय चाललंय तुझे हमें परसों हाय बात क्या है वो कुछ मिनट बाकी है ना अच्छा अच्छा वो गोलमाल आया है म्हणताय ए तुला नीट ऐकवा नाही काय काय कुरमान लाय सगळ्यांना बसून पाहूया जेवण कसं खरं हे वास कसला सुटलाय आओ वहिनी आओ वहिनी तुम्ही कुठे आहेस आपली दिंडी आता पंढरपूरच्या जवळ पोहोचली बघितलं का ह्या दिंड्या किती आहेत आहो वहिनी या दिंडीतल्या प्रत्येक लोकांनी आपल्या कपाळाला अबीर मुक्का लावलाय तो पांडुरंगाचा मुक्का आहे त्याचा हा वास उठलाय खरंच काय अबीर मुक्क्याचा वास आयो मग काय तर लाखो भक्ताने स्नान केल्यानंतर त्याचं पाप नाही होत आणि सगळे भाविके आवडीनं पाले तिथे काळजी पण नको Yeah.
सगळ्या दिल्लीच्या ताळमुजनाचा आवाज